अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानकपणे जाण्यानं सिनेसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. बॉलिवूडच्या आणि इतर क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात, पाहूया. श्रीदेवी जी का ये खबर सुनकर बहुत शॉक लगा. हमने कभी सोचा भी नहीं था किसी के लिए भी हम कभी सोचेंगे भी नहीं ऐसा. एंड शी सच हमारे साथी कलाकार हैं, हमारे इंडस्ट्री के बहुत ही इम्पोर्टेंट आर्टिस्ट है जिसे बहुत प्यार करते हैं, बहुत पसंद करते हैं. आज भी कितने फैंस हैं उसके. और ऐसी एक हस्ती का सडनली चला जाना इज़ वेरी शॉकिंग. और उसने अपने ब्यूटी, अपना टैलेंट, इससे उसने कितने लोगों का मन बहलाया है. उसको कितने आर्टिस्ट आज के यंगस्टर्स उसको फॉलो करते हैं. ऐसा एक अपना एक स्थान बनाया इंडस्ट्री में, ऐसा और कोई कर ही नहीं सकता है. उस टोटली बिकॉज ऑफ फुल टाइम डेडिकेशन एंड लव फॉर दिस आर्ट ऑफ फिल्म. बॉलीवुड के लिए बड़ी क्षति मानते हैं. बहुत बहुत ही बॉलीवुड के लिए बहुत ही बड़ा लॉस है. It is really, really sad. And when I woke up and I read about it, really sad. And I have no words to express what I feel because we all grew up watching her. And suddenly to hear that she's no longer with us, it's hard to digest that. So my condolences to her family members and everyone who's followed her career and loved her for everything that she was and everything that she did for us. Pura desh hi shock mein hai. Ye asamay mrityu hai. Waise to jaane ka koi samay nahi hota, lekin phir bhi ye samay nahi tha unke jaane ka. Bahut abhi to 55 saal ki nahi hui, abhi 13 august ko is saal 55 saal ki hoti. Aur क्या सिचुएशन, किन हालात में ऐसा हुआ, वो जानने के लिए उत्सुक हैं हम सब. और आघात है हम सब के लिए, या डेफिनेटली पूरी फिल्म इंडस्ट्री के लिए आघात है. इट वॉज रियली अनबिलीवेबल. लगता कि हम लोग एयरपोर्ट पे एक लॉन्ज में बैठे हुए हैं, अभी अनाउंसमेंट आएगी, किसको बुलाएगा, चले जाएंगे, यू नो ऑल दैट काइंड ऑफ स्टफ. कौन सी फ्लाइट जा रही है. तो मे गॉड गिव हर पीस. एंड आई स्टिल कांट बिलीव. देखो कितना अजीब लगता है कि कल तक वो शी वाज नोन एज इज, शी इज लाइक दिस, शी इज लाइक दिस, शी इज लाइक दैट, शी इज श्रीदेवी. अभी टुडे एवरीबडी इज कॉलिंग शी वाज, शी वाज, शी वाज, शी इज गॉन, she was gone, or all that kind of stuff, you know. I don't know, very sad news. ज्या प्रकारचे ते रोल केले ते लोकांनी, चांदनी, चालबाज, सदमा, हिम्मतवाला, वर्सटाइल ॲक्ट्रेस, एक टॅलेंटेड ॲक्ट्रेस आज नाही. आणखी मला वाटतं की जे वर्सटेलिटी त्यांच्यामध्ये होती ते खूप खूप कमी वेगळ्या ॲक्टर्समध्ये होती. की ज्याप्रमाणे त्यांचा रोल होता, परफॉर्मन्स बोला, डान्स बोला, कॉमेडी टायमिंग बोला, खूप 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 एक अतिशय टॅलेंटेड ॲक्ट्रेस. आणि आज दुःख आहे की आपला शी इज नो मोर. जो क्लोजनेस या जो मतलब करीबी महसूस करते हैं हम एक कलाकार के साथ, और ख़ास करके उसके बाद जब उनके साथ आपको काम करने मिलता है, उनका ना होना या उनका उनको खो देना, वो प्रोसेस अभी भी मैं सुबह 7:30 बजे से लेकर के अभी तक मुझे वो प्रोसेस जो एब्जॉर्ब का प्रोसेस है मुझे समझ में, महसूस करने में या विश्वास करने में भी अभी तक मुझे मुश्किल हो रहा है. श्रीदेवी यांच्या जाण्यामुळे प्रत्येक जण हळहळतोय. जवळपास 2.5 दशक हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवीचा जीवन प्रवासावर आपण एक नजर टाकूया. श्रीदेवी
एक अष्टपैलू अभिनेत्री. सिनेरसिक तिला श्रीदेवी या नावानं ओळखत असले तरी श्रीअम्मा अय्यंगर अय्यप्पन ही तिची खरी ओळख. 13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये श्रीदेवीचा जन्म झाला. श्रीदेवीचे वडील अय्यप्पन हे पेशानं वकील तर आई राजेश्वरी ही गृहिणी होती. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. थुनाईवन या तमिळ सिनेमातून तिनं बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 1971 मध्ये पूम बाटा या सिनेमातील श्रीदेवीच्या अभिनयानं सगळ्यांना प्रभावित केलं. तसंच या सिनेमातील भूमिकेसाठी तिनं उत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला. पूमबाटा सिनेमानंतर श्रीदेवीच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. दाक्षिणात्य सिनेमात बालकलाकार म्हणून काम करत असताना तिनं जुली या हिंदी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र के बालचंदर यांच्या मुंटू मुदीचू या सिनेमानं श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला एक वेगळीच दिशा दिली. या सिनेमात रजनीकांत आणि कमल हसन या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर श्रीदेवीनं दमदार अभिनय केला. मल्याळी, तमिळी, कानडी, तेलुगू अशा विविध भाषेतील सिनेमात श्रीदेवीनं विविध भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच नृत्य ही श्रीदेवीची जमेची बाजू होती. दक्षिणात्य सिनेमात काम केल्यानंतर श्रीदेवीनं सोलवा सावन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवू शकला नाही. मात्र त्यानंतर जितेंद्र सोबत आलेल्या हिम्मतवाला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट सिनेमांचा सिलसिला सुरू झाला. जितेंद्र, श्रीदेवी, कादर खान, शक्ती कपूर आणि असराणी हे हिट सिनेमांचं सूत्र पुढचं 1.5 शतक कायम राहिलं. मवाली, तोफा, मिस्टर इंडिया, चालबाज या सिनेमातून श्रीदेवीनं विविध भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेत तिनं आपला वेगळा ठसा उमटवला. हिटलर की औलाद दुनिया भर का नुकसान खुद करती है और तुम्हारे किए का जुर्माना ये भरेगी. सदमा या सिनेमात कमल हसन सारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर श्रीदेवीनं साकारलेली भूमिका आजही सिनेरसिक कधीच विसरू शकणार नाही. क्यों बिचारी बच्चे को नाचता रहता है. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल. चांदनीतील तिच्या भूमिकेनं सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. लम्हेतील तिची दुसरी भूमिका प्रेक्षकांच्या कायमची लक्षात राहिली. जवळपास 2.5 दशकं श्रीदेवीनं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं. हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर श्रीदेवीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातही स्थिरावण्याचा निर्णय घेतला. तिनं चित्रपट निर्माता बोनी कपूरशी विवाह केला. जान्हवी आणि खुशी या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर श्रीदेवीनं रुपेरी पडद्यापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र 2004 मध्ये तिनं मालिनी अय्यर या टीव्ही मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. त्यानंतर इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून तिचं वेगळं रूप सिनेरसिकांना पाहायला मिळालं. आपल्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीनं अनेक भूमिका साकारल्या. तसंच विविध पुरस्कारानं तिला सन्मानित करण्यात आलं. भारतीय सिनेमाच्या इतिहासात श्रीदेवीनं अभिनयाच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आकाशातील चांदण्यांचं सर्वांनाच आकर्षण असतं. श्रीदेवी नावाची ही चांदणी 54 वर्षांपूर्वी भारतात अवतरली. आपलं चतुरस्र अभिनयाचं चांदणं पसरवून ती आता पुन्हा आकाशात निघून गेली आहे. चांदणी तर गेली, मात्र जाताना पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी आपल्या अभिनयाचं चांदणं मागे ठेवून. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
आणि अशी ही चतुरस्र अभिनेत्री आपल्यातून गेलेली आहे. याच विषयावर आणखी चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर चित्रपट सृष्टीतले समीक्षक आहेत दिलीप ठाकूर सर. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. सर, खूपच शॉकिंग आहे. सकाळपासून प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया आहे की श्रीदेवीनं इतक्या लवकर अशी अचानक एक्झिट घेणं. एकंदरीत श्रीदेवी यांचा कारकीर्द आपण चित्रपटसृष्टीतली बघितली तर जयाप्रदासारखी कॉम्पिटिटर होती, रेखा, ह्या काळामध्ये त्यांची एंट्री बॉलिवूडमध्ये झाली, तर हा सगळा काळ तुम्ही कसा उलगडाल? कसं माहिती आहे ना, श्रीदेवी ज्या वेळेला आली म्हणजे पहिलं सोलवा सावनमध्ये जेव्हा आली त्यावेळेला ती म्हणजे फारशी नोंद झाली नाही. भारती राजा दिग्दर्शक सिनेमामध्ये अमोल पालेकर आपले हिरो होते आणि साऊथच्या सिनेमाची जी रिमेक होती पण तो सिनेमा ना आपल्या पठडीतला नव्हता. त्यानंतर एक 5 वर्षांनी हिम्मतवाला आला आणि हिम्मतवाला अशा वेळेला आला ज्यावेळेला रेखाला उमरावजांबद्दल नॅशनल अवॉर्ड मिळालेलं, हेमा मालिनी लग्न करून संसाराला लागलेली, राखीची पण बरीचशी करिअर झालेली, हां, शबाना आझमीची बरीचशी करिअर झाली होती. आणि कोण आलं होतं, अमृता सिंग नुकतीच आलेली, पद्मिनी कोल्हापुरे थोड्या काही वर्षापूर्वी आलेली, टीना मुनीम सेट झालेली, पूनम दिल्लान व्यवस्थित होती, पद्मिनी कोल्हापुरे त्या त्या सगळ्या याच्यामध्ये आली, स्मिता पाटील आपली होती. हे वातावरण असं होतं ना की प्रेक्षकांना कोणतरी ना अशी ग्लॅमरस आणि भरपूर मनोरंजन करणारी अशी अभिनेत्री पाहिजे होती. अच्छा, श्रीदेवीच्या सुरुवातीचे आपण चित्रपट बघितले ना तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये ना फिट बसेल अशी पर्सनॅलिटी, असे चित्रपट आणि असं यश, म्हणजे प्रेक्षकांना ज्या वेळेला एक सुखद बदल पाहिजे होता त्याच वेळेला श्रीदेवीचं आगमन झालं ही एक गोष्ट झाली. परंतु एवढ्यावर थांबत नसतं, श्रीदेवीनी मेहनत, व्यावसायिक शिस्त आणि अधिकाधिक दिग्दर्शकांचा विश्वास संपादन केला आणि आपलं स्थान निर्माण केलं. म्हणजे श्रीदेवी आली ना त्याच्या त्याच आसपासमध्ये थोडंसं सरगममुळे जयाप्रदा हिट झालेली, म्हणजे लोकपरलोक तिचा फ्लॉप गेलेला पण सरगमपासून जयाप्रदाचा काळ आला. श्रीदेवी आली आणि थोड्याच दिवसातच काही वर्षातच डिम्पलचं पुनरागमन झालं सागरद्वारे, म्हणजे कॉम्पिटिशन होती. म्हणजे आता ही नवीन कॉम्पिटिशन कशी होती, अमृता सिंगला सगळे जे नवीन पिढीचे हिरो होते, विजेता पंडित लव्ह स्टोरी हिट गेलेला, म्हणजे आव्हान खूप होतं. परंतु श्रीदेवींनी सौंदर्य आणि नृत्य या दोन गुणांवर ती ज्या पद्धतीने इस्टॅब्लिश झाली त्याला खरंच तोंड नाही. आणि अशातच आपली माधुरी दीक्षित आली. 1984 अबोधाला, आता माधुरीला यश मिळायला 88 साल यावं लागलं, तेजाब दिवाळीला, दिवाळीच्या 88 दिवाळीमध्ये आला, मग माधुरीची कॉम्पिटिशन सुरू झाली. पण तो पॅन श्रीदेवी इस्टॅब्लिश झालेली. हां, आता कसं माहिती आहे, आता आपण श्रीदेवीच्या काही चित्रपटांची नावं घेतली मग तो, हां, आता त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, तर हिम्मतवाला होता ना तर लोक त्याला हिम्मतवाली म्हणायला लागले. अच्छा, हां, जितेंद्रबरोबर मास्टरजी होता राजेश खन्ना, पण चित्रपट बघून बाहेर पडल्यानंतर आपण श्रीदेवीच्याच कामाने प्रभावित होतो, बरोबर आहे. लाडला होता अनिल कपूर, पण आम्ही म्हणालो लाडली, चित्रपट खाऊन टाकला अभिनय. मिस्टर इंडिया कोण होतं, अनिल कपूर. पिक्चर बघितल्यानंतर आपलं काय झालं, आपण श्रीदेवीशी इम्प्रेस झालो. हे जे आहे ना डॉमिनेट करणं, कामातून डॉमिनेट करणं, वृत्तीतून नव्हे, त्यामुळे त्यावेळेला तिला म्हणजे अमिताभ बच्चन, नायिकांमधली अमिताभ बच्चन असं म्हटलं गेलं. आणि खरंच त्या दृष्टीने श्रीदेवीची वाटचाल सुरू झाली. म्हणजे असं म्हटलं जायचं त्यावेळेला की श्रीदेवी पहिली सायन होते आणि मग हिरो ठरतो. अच्छा, आणि काही काही चित्रपट असे आहेत, चालबाजमध्ये बघितलं ना आपण तर सनी देओल आणि रजनीकांत आहे, हां, श्रीदेवीचा डबल रोलचा सिनेमा, जो सीतावर गीताची रिमेक होती, पण श्रीदेवीने तो सिनेमा आपला साकारून टाकला. खरं, त्यावेळेला सनी देओलची एक मुलाखत गाजलेली की श्रीदेवीवर काम नको रे बाबा, आपल्याला दुय्यम स्थान मिळतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं अस्तित्व, आपला स्टॅम्प, आपलं यश सिद्ध करणं खरंच मानला पाहिजे. पुन्हा दुसरीकडे बघायला गेलं ना, पंकज प्रसादच्या चालबाजमध्ये दुहेरी भूमिका, बरोबर आहे, यश चोप्राच्या लंबेमधली भूमिका अतिशय डिफिकल्ट होती, दुहेरी भूमिका, जो काळाच्या पुढचा सिनेमा होता. हां, मुकुलानंदच्या खुदागावमध्ये डबल रोल, अमिताभ बच्चन असताना सुद्धा मला आजही त्या सिनेमाचा मुहूर्त आठवते. गेईटी थिएटरमध्ये आम्हाला त्यासाठी मुहूर्तासाठी बोलवलेलं आणि अमिताभचा एक ॲक्शन सीन अगोदर शूट झालेला आणि त्यानंतर अमिताभ आणि श्रीदेवी ते खुदागावा असे ते अफगाणी त्या रूपामध्ये वगैरे मीडियाच्या समोर आले वगैरे. हां, आता हे असे डबल रोलचे चित्रपट. आणि विनोद मेहराच्या निधनामुळे उरलेला सिनेमा राज सिप्पीने जो पूर्ण केला गुरुदेव, त्यामध्ये पुन्हा श्रीदेवीची दुहेरी भूमिका. अच्छा, म्हणजे एखादी ॲक्ट्रेस आपल्या करिअरमध्ये 4 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खरं, पण ह्या सगळ्या म्हणजे काही चित्रपट दुर्लक्षित राहतात असं मला वाटलं. त्यातला एक जो मी सकाळपासून सातत्याने सांगतो तो चित्रपट खरं आपण खरंच बघितला पाहिजे, रवी टंडन दिग्दर्शित नजराना सिनेमा. अच्छा, त्याच्यामध्ये राजेश खन्ना आणि स्मिता पाटील, मला स्मिता पाटील, स्मिता पाटील बरोबर श्रीदेवीने काम केलं याचा आपण खास उल्लेख करायलाच पाहिजे. आणि तो पिक्चर त्या सिनेमामध्ये त्या दोघींची जी अभिनय
सामना किंवा अभिनय संघर्षाला ना खरंच रवी टंडन हा अतिशय दर्जेदार असे दिग्दर्शक आहेत. मला आजही आठवते आम्हाला एस एस स्टुडिओमध्ये बोलवलेलं कोर्ट सीन होतं. कोर्ट सीनचं माहिती आहे ना, कोर्ट सीन जेव्हा असं त्या वातावरण असं दबलेलं असतं सिनेमातले कोर्ट सीन बघताना आपण थोडे असं कोर्ट सीन असताना स्मिता पाटील तर त्या अभिनयाबद्दल आपण माहितीच हा सिनेमाच माहित नाही. हा सिनेमा बऱ्यापैकी यश मिळवलेला सिनेमा आहे. जे डी सोलोमन त्याचे निर्माते होते आणि के व्ही के शास्त्री म्हणून जे शक्ती सामंतांकडे प्रोडक्शन कंट्रोल होते त्या दोघांनी मिळून तो सिनेमा काढला होता नजराना. अगदी हा तुम्ही चित्रपट पुन्हा एकदा ही आठवणींना उजाळा दिला हे बरंच नजराना पाहतील. आपण आणखी चर्चा करूया. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. तर अभिनेत्री श्रीदेवी या आता आपल्यात नाहीयेत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी सध्या आपल्याबरोबर दिलीप ठाकूर सर आहेत. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. सर मघाशी आपण श्रीदेवी ज्या काळामध्ये आला, ज्या काळात त्यांची एंट्री झाली, त्यावेळी कसा काळ होता हे आपण उभं केलं, मात्र एकंदरीतच जर रेंज बघितली किंवा जी विविधता त्यांच्या भूमिकांमध्ये होती ती निश्चितच खूप होती. जसं की तुम्ही सांगितलं की 4-4 चित्रपटांमध्ये डबल रोल, म्हणजे विविधांगी भूमिका त्यांनी केल्या, तर त्याविषयी काय सांगा? कसं माहिती आहे, श्रीदेवीकडे जर आपण त्याचा करिअर गॅप बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक दिसतंय ते म्हणजे दिग्दर्शकांचं वैशिष्ट्य. हा तरी एक दिग्दर्शक तिच्याकडनं दुर्दैवाने हुकला तो म्हणजे रमेश सिप्पी. अच्छा. म्हणजे रमेश सिप्पीच्या जमीनमध्ये विनोद खन्ना, श्रीदेवी आणि माधुरी. मला आधी आठवते जुहूच्या एका हॉटेलमध्ये मुहूर्त झालेला, दंडणीत मुहूर्त झालेला, पण दुर्दैवाने तो सिनेमा पूर्ण झाला नाही. नाहीतर आपल्याला माधुरी आणि श्रीदेवी एकाच सिनेमा बघण्याचा योग आला असता. पण दिग्दर्शकाच्या रेंजमध्ये कसं माहिती ना, शेखर कपूर बरोबर जी अभिनेत्री चित्रपट करते म्हणजे मिस्टर इंडिया, ती त्याच शेखर कपूरच्या जोशीलीमध्ये पण होती. पण शेखर कपूरने तो सिनेमामुळे सोडल्यामुळे सिप्ते हसन रिझवीने तो पूर्ण केला. पण ती श्रीदेवी आपल्याला ना हरमेश मल्होत्राच्या निगाय आणि नगेनामध्ये पण बघायला मिळते, किंवा बंजारनमध्ये पण पाहायला मिळते. त्या श्रीदेवीला आपण सतीश कौशिकच्या रूपकिरा आणि चोरुकाराच्यामध्ये बघतो. म्हणजे इतकी विविधता आहे, म्हणजे कुठे फॅन्टसी सिनेमा असेल, कुठे नुसतंच मनोरंजन असेल, आणि कुठे यश चोप्रांचा चांदणी आणि लंबी. आता जे तुम्ही गाणं दाखवलं चांदणीचं सुरुवातीला, ते चांदणीच्या जे आवाज आहे ना जी गायिका, तो स्वतः श्रीदेवीचाच आहे. ती चांदणी चांदणी मध्ये ती खट्याळपणे जी गाते ते श्रीदेवीचं वैशिष्ट्य आहे. अजून एक आहे की श्रीदेवीच्या सुरुवातीचा जे चित्रपट आहे त्याला तिला ना हिंदी येत नव्हतं, आणि बेबी नाच जी अभिनेत्री होती एकीकडची, जी कालांतराने डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली गेली, तर नाचचा आवाज असायचा. म्हणजे श्रीदेवीला हिंदी न येणं हे खरं म्हणजे अडथळा ठरलं असतं, पण ते हिंदी नुसती लिप मुवमेंट करणं आणि नंतर बेबी नाचचा तिला आवाज मिळणं आणि त्याच्यातून तिने आपलं अभिनय साकारणं हे खरं कौतुकास्पद आहे, कारण हे फार अवघड असतं अशा पद्धतीने करिअर करणं. अगदी खरे सर. मला फक्त एक शेवटचा असा प्रश्न आपल्याला विचारायचा, आम्हाला एक प्रेक्षक म्हणून नेहमी असं वाटत असतं की हे कसे असतात स्वभावनी, हे जे हिरो हिरोईन्स असतात ते कसे असतात, तर तुम्ही खूप जवळून बघितले श्रीदेवी यांना, तर एक मानवी पैलू त्यांचा नेमका बघितलं म्हणजे कसं, आम्हाला त्या काळात ना आमच्या पत्रकारितेचं एक वैशिष्ट्य होतं की आम्हाला ना चित्रपटाच्या मुहूर्तांना आणि विशेषतः सेटवर बोलावलं जायचं, सेटवर बोलायचं की शूटिंग कसं चालतंय हे आम्ही बघायचो, त्याच्याशी लिहायचो. श्रीदेवीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ना, कॅमेरा ऑन झाल्यानंतरची श्रीदेवी ही वेगळी असायची. अच्छा. पूर्णपणे वेगळी. मग तो महेश भट्टचा घुमरा असेल, कुठलाही सिनेमा असेल, कुठल्याही सिनेमाचं नाव घ्यावं, हा म्हणजे डान्सचं शूटिंग असेल ना तर अधिक आनंद व्हायचा. आणि ती श्रीदेवी किती रिटेक होते न कंटाळता करणार, आणि शॉट ओके झाला की एका कोपऱ्यामध्ये जाणार आणि आपली आई आणि बहीण यांच्याबरोबर बसणार. म्हणजे अनेक वर्ष आम्ही हे बघत आलेलो आहे, म्हणून मी म्हणतो ना की आम्हाला तो एक सुवर्णकाळ सिनेमाचा बघायला मिळाला. त्याच्यामध्ये कलाकारांचं सेटवरचं वागणं ते अनुभवायला मिळालं, आणि तेच जास्त महत्त्वाचं असतं की हे म्हणजे सीनमध्ये कसे, म्हणजे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन किंवा लाईट ऑफ आणि लाईट ऑन ह्याच्यामध्ये कसं एकमेकांना ॲडजस्ट करून घेतात, आणि कुठेही काही नाही एका बाजूला असणार आणि संपूर्णपणे व्यवस्थित. श्रीदेवी मला अजून आठवते काही पाट्यांमध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळाले. घर एक मंदिर नावाच्या सिनेमाची जुलात एक पार्टी होती आणि जयाप्रदा आणि श्रीदेवी, आणि आम्हाला असं होतं की अरे ह्या दोघी स्पर्धक कसं होणार, पण ते छानसं मंद स्मित हसणं वगैरे हे जे निरीक्षण किंवा हे जे पंगळ असतं ना त्याच्यामध्ये आम्ही श्रीदेवी एक उत्तम कलाकार अभिनेत्री होती, मात्र एक चांगलं काय म्हणू आपण एक ह्युमन सोर्स सुद्धा होतं, खूप चांगल्या आई म्हणून सुद्धा त्या दिसून आल्या. पण ही चतुर्थ अभिनेत्री आज आता आपल्यामध्ये नाहीये, असं मी इथे आलात आणि ही चर्चा आपण केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.